मंडळी नमस्कार, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या जी पी हिलर या यूट्यूब चॅनलवर। मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणत्या प्रकारचे केळी खाऊ नयेत त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे। परंतु त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओखाली दिलेलं लाल रंगाचं सबस्क्राईब बटन दाबून घ्या आणि साईडला दिलेलं बेल आयकॉन प्रेस करून ऑल या ऑप्शनवरती क्लिक करा, म्हणजे अशाच प्रकारच्या आरोग्याशी संबंधित नवनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील। मंडळी, आपल्या शरीरासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी रोज केळी खाणं केव्हाही चांगलंच आहे। आयुर्वेदामध्ये तर केळीचं विशेष महत्त्व आहे। ज्यांना ॲसिडिटी आहे किंवा ज्यांचं पोट साफ होत नाही अशा लोकांनी तर रोज केळी खाल्ली पाहिजे। परंतु केळी कशी, कधी आणि केव्हा खाऊ नये या संदर्भातही काही गोष्टी पाळणं गरजेचं आहे। त्या पाळल्या नाहीत तर आपल्याला मोठं नुकसान होऊ शकतं। मंडळी, केळी खाणं हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेच, परंतु अनेक वेळेला जास्त पिकलेलं केळ खाणं हे आपल्या आरोग्यासाठी त्रासदायक ठरू शकतं, त्यामुळे आपल्याला अनेक दुष्परिणामसुद्धा होऊ शकतात। मंडळी, केळी पिकण्याची खास प्रक्रिया आहे। जास्त पिकलेलं केळ आपल्या आरोग्यासाठी घातक आहे किंवा जास्त पिकलेली केळी खाणं हे आपल्या शरीरासाठी धोकादायक ठरू शकतं। तुम्ही पिकलेल्या केळ्यावर पाहू शकता ते तुमच्या खाण्यासाठी योग्य आहे की नाही। केळीवर जर तपकिरी किंवा पूर्ण डाग पडले असतील तर ते केळं खाऊ नका। केळी जर जास्त पिकलं असेल तर त्यातील हेल्दी स्टार्च कमी होतात आणि त्याचं रूपांतर साखरेमध्ये होतं। तपकिरी साल असलेल्या केळीमध्ये साखरेचं प्रमाण जास्त असतं आणि असं केळ खाल्ल्याने आपल्या आरोग्यासाठी ते धोकादायक ठरू शकतो। जास्त पिकलेल्या केळ्यामध्ये फायबरचं प्रमाण कमी असतं, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन B6 आणि व्हिटॅमिन K ची मात्रा देखील कमी होते। मंडळी, पिवळ्या रंगाची केळ खाणं हे अधिक फायदेशीर असतं। त्यामध्ये पोषक तत्वाचं प्रमाण जास्त असतं आणि बाजारामध्ये बऱ्याचदा केळी रसायन टाकून पिकवली जातात। मंडळी, केळी जर कार्बाइडने पिकवली असतील किंवा नैसर्गिकरित्या पिकलेली आहेत हे कसं ओळखायचं तर ते आता आपण पाहूयात। केळीची त्वचा गडद पिवळी आणि डागलेली असेल, परंतु कार्बाइडने किंवा केमिकल इत्यादीने पिकवलेली केळी ही प्लेन आणि हलक्या पिवळ्या रंगाची असतात। तसेच केळीचं शेवटचं टोक हे काळ्याऐवजी हिरव्या रंगाचं असतं। मंडळी, केळीची त्वचा गडद पिवळी आणि डागलेली असते, परंतु कार्बाइडनं किंवा केमिकलनं पिकवलेली केळी ही प्लेन आणि हलक्या पिवळ्या रंगाची असते। तसेच अशी केळी लवकर खराब होतात। नैसर्गिकरित्या पिकवलेली केळी ही खायला गोड असतात आणि तुम्ही ती काही दिवस वापरू शकता, परंतु रासायनिक किंवा केमिकल पद्धतीने पिकवलेली केळी ही खूप मऊ असतात, जी जास्त दिवस टिकत नाहीत आणि ही केळी काही ठिकाणी जास्त पिकलेली तर काही ठिकाणी कच्ची असतात। त्यामुळे तुम्ही अशा प्रकारची केळी खाणं टाळली पाहिजेत आणि नैसर्गिकरित्या पिकलेली आणि कार्बाइडने पिकवलेली केळी ही तुमच्या लक्षात आली पाहिजे। तर मंडळी, आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा। स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या। आयुष्य होईल सुंदर। पाहत रहा फक्त जी पी हिलर। धन्यवाद।